एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठाक घडामोडी. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी आमदार गिरीश व्यास यांनी ठरवले राज्य सरकारला जबाबदार. रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष देऊन लुटले 5 जणांना, एकूण 40 लाख रुपये गंडवले. आणि यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार की नाही हे ठरणार उद्याच्या बैठकीत. आजच्या ठाक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड-19 वॉर्ड तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये लागलेल्या आगीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला तर एक रुग्ण भाजून जखमी झाला आहे. वॉर्डात 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. गुदमरल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळत आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश व्यास यांनी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा अपयशी असल्याचे म्हटले असून, यासाठी आमदार गिरीश व्यास यांनी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे घडली. ती घटना ज्या पद्धतीने झाली त्या सगळ्यांचा अभ्यास अद्यापर्यंत राज्य सरकारने पूर्वीच्या घटनेचा बोध घेऊन कधीच केला नाही. ही घटना म्हणजे या सरकारचं अपयश आहे. सरकारने जे काही सभागृहामध्ये सांगितलं ते न करता हे सरकार केवळ वेळखाडूपणा करताय. भंडाऱ्याच्या आयसीयूमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आम्ही विधानसभेच्या सभेमध्ये मी, प्रवीण दटके, परिणय फुके यांनी प्रश्न लावले. तिथलं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, तिथे आयसीयूची केअर नाही, तिथे आयसीयूच्या केअर करताना तिथे कोणी डॉक्टर्स नाही, आणि ज्या पद्धतीने ज्या कंपनीनं ते बांधलं त्याची देखील पुढे कुठेही चौकशी झाली नाही. त्यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्याच्या दरम्यान मुंबईमध्ये देखील हॉस्पिटलला अशाच प्रकारची घटना घडली, मग नाशिकलाही घटना झाली, मग आता पालघरला घटनेनंतर आताही अहमदनगरला घटना झाली. या सरकारचं आरोग्य विभाग हे टोटली पूर्णतः हे अपयशी ठरलाय. मंत्र्यांचं लक्ष नाही, मुख्यमंत्र्यांचं त्याहून नाही, आणि कोणीच या गोष्टीला वाली नाही. कोणत्याही पद्धतीची तयारी ज्या पद्धतीनं करायला पाहिजे नाही. माहिती अशी आहे की तिथे आयसीयूमध्ये जे अग्निरोधक यंत्र असले पाहिजे ते यंत्र नाही, त्या आयसीयूमध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था पाहिजे ती नाही, आणि सगळ्या याच्यामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीत जिथे नगर हा अत्यंत डेंजर झोन मध्ये वारंवार दाखवल्या गेल्या पहिल्या दुसऱ्या आणि या तिसऱ्या लाटेच्या पूर्वेला, त्या सगळ्या याच्यामध्ये जी तयारी सरकारनं करायला पाहिजे ती करण्यात आलेली नाही. सर्वात जास्त कोरोनाचे मृत्यू आणि जास्त वेळ पॅन्डेमिकमध्ये बंद असलेला जिल्हा हा नगर जिल्हा होता. आणि या ठिकाणी पालकमंत्री असतील, या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते केवळ बातम्या घेण्यासाठी काम करतात आणि प्राथमिक कुठली व्यवस्था करत नाही, आणि त्यामुळे राज्यामधील सर्व जिल्हा रुग्णालय, राज्यामधील सगळ्या ग्रामीण आरोग्य व्यवस्था या अत्यंत कुचकामी झालेल्या आहेत. सरकारचं कुठेही लक्ष नाही. ज्या अधिकारी ज्या पदावर असायला पाहिजे ते नाही, आणि ज्यांनी पैसे दिले, माझा स्पष्ट आरोप आहे, पैसे घेऊन बदली, पैसे घेऊन पदोन्नती, पैसे घेऊन ऍडिशनल चार्ज हे देण्याचं काम सपाटा हे सरकार करत आहे, आणि त्यामुळे या सगळ्या वधांची हत्या. रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी 5 जणांना 40 लाखांची फसवणूक केली. त्यांना रेल्वेत नियुक्ती झाल्याची बनावट कागदपत्रेही देण्यात आली. पीडितांना पैसे परत मिळतील अशी आशा होती, परंतु आरोपींनी टाळाटाळ केली आणि शेवटी हार पत्करून पोलीस तक्रार करावी लागली. अखिलेश संकुल पानसे लेआउट येथील रहिवासी पृथ्वीराज राम नरेश पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपींमध्ये निलेश दिलीप ठाकरे, कवलजीत गहरवाल आणि अजित कुमार उर्फ हितेश हेडाव यांचा समावेश आहे. निलेश आणि पृथ्वीराजची जुनी ओळख होती. रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांची त्याची जवळून ओळख असल्याचे निलेशने त्याला सांगितले.
तिथे वेगवेगळ्या पदांवर नोकरी मिळू शकते, पण त्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागेल. निलेशने पृथ्वीराजची कवलजीत आणि हितेशची ओळख करून दिली. दोघांनी रेल्वे कर्मचारी म्हणून ओळख दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थापन करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. इतर उमेदवारांनाही आणण्यास सांगितले. पृथ्वीराज आरोपींच्या शब्दात आला. आपल्या मित्रांनाही याबद्दल सांगितले. चार मित्रही चांगल्या नोकरीच्या शोधात होते. रेल्वेत नोकरी मिळाल्याने भविष्य सुरक्षित होईल असे सर्वांना वाटत होते. इकडून तिकडून पैसे जमा करून या 5 जणांनी आरोपींना 40 लाख रुपये दिले. आरोपींनी त्यांना रेल्वेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रही दिली. नंतर चौकशी केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पीडितांनी त्यांचे पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर पृथ्वीराज यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. PSI अनिल मंगलकर यांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे उपराजधानी नागपुरात गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. आता कोरोनाची तीव्रता नगण्य झाली असताना नागपूर करारानुसार मंत्रिमंडळाने येथे हिवाळी अधिवेशन जाहीर केले. 7 डिसेंबर पासून येथे हिवाळी अधिवेशन घेण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु आतापर्यंत आढावा बैठकांशिवाय राजधानीत कुठलीही तयारी दिसून येत नाही. हे पाहता यंदाही अधिवेशन मुंबईतच होणार असल्याची शक्यता दिसत आहे. सोमवार 8 नोव्हेंबर रोजी मुंबईत या संदर्भात बैठक होणार असून अधिवेशन नागपुरात होणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विधिमंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत मात्र काहीही स्पष्ट नाही. त्याचबरोबर यंदाही अधिवेशन नागपुरात होणार नसल्याचा दावा येथील काही आमदार करत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे सरकार यावर्षी नागपुरातील अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या तयारीबाबत विभागांमध्ये जी उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे नागपुरातील अधिवेशन गदारोळात असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाची तयारी सुमारे 1.5 ते 2 महिने अगोदर सुरू होते. विधानभवन, रवी भवन, विधायक निवास, नागभवन, हैदराबाद हाऊस, देवगिरी, रामगिरी या ठिकाणी रंगकाम व साफसफाईचे काम सुरू असायचे. मात्र यंदा अवघे 30 दिवस उरले तरी काहीच हालचाल दिसत नाहीये. माहितीनुसार केवळ बैठका व्यतिरिक्त हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी कोणत्याही स्पष्ट सूचना संबंधित विभागाला आलेल्या नाहीत. सिव्हिल लाईन संकुलातील सर्व दुभाजकांचे रंगरंगोटी, झेब्रा क्रॉसिंग बनवण्याचे काम, खचलेले रस्त्यांची डागडुजी ही कामे वेगाने सुरू होती. डिव्हायडरवर नवीन रोपेही लावण्यात आली. शासनाच्या आगमनासाठी सारा विभाग सज्ज व्हायचा, पण यंदा ना जिल्हाधिकारी, ना विभागीय आयुक्त, ना शहर प्रशासन तयारी करताना दिसत आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून नागपूरच्या संजय निराधार व श्रावण बाळ योजनेतील 1000 वृद्ध, अपंग, विधवा, अनाथ लाभार्थ्यांचे अनुदान रोखले आहे. सरकार गरीब निराधारांना काळे फासत असल्याचा आरोप करत 1 आठवड्यात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने सरकारकडे केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या संदर्भात आयोजित पत्र परिषदेत भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार प्रवीण दटके यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत संजय गांधी योजना महानगरपालिका क्षेत्र नागपूर कार्यालयाने ज्या लाभार्थ्यांचे लाभ बंद केले आहेत त्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे पुन्हा आवाहन केल्याचे सांगितले. दटके म्हणाले की पालकमंत्र्यांना लाभार्थ्यांच्या समस्या समजल्या नाहीत. संजय गांधी निराधार कार्यालयाने गेल्या 2 वर्षांपासून शहरातील 30,000 अधिक लाभार्थ्यांचे अनुदान विविध कारणे दाखवून थांबवले आहे. यातील अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांची काही चूकच नाही. त्यांनी केलेल्या कागदपत्रांमध्ये काही शंका उपस्थित करून अधिकाऱ्यांनी लाभ नाकारला आहे. दटके म्हणाले की विभागाच्या चुकांमुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी 29 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन योजनांचे प्रलंबित अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. दिवाळी संपली पण खात्यात फक्त 30% रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत 70% लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. पालकमंत्र्यांनी यासाठी निराधार गरिबांची जाहीर माफी मागावी असेही दटके हे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या निराधारांवर सतत अन्याय सुरू आहे. गेल्या 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर बालपांडेंच्या नेतृत्वात याचा पाठपुरावा करत आहे. कोविडच्या काळात 3 वेळा आम्ही माननीय ठाकरे साहेब असताना, नंतर आर विमला मॅडम आल्या असताना आम्ही निरंतर निवेदनं दिली आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना त्या महिन्याचं त्याच महिन्यात हे अनुदान मिळावं याकरता आमची मागणी आहे. दुसरं, नागपुरातल्या किमान 30-40 हजार लाभार्थ्यांना यांनी याच्यापासून वंचित केला.
दुबार लाभ कोणी घेताय, कोणाचा मुलगा 25 वर्ष झाला, कोणाचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट नाही, कोणाचा आर्थिक पुरावा नाही, कोणाचं अजून काय नाही, कोणाचा ऑनलाईन फॉर्म चुकला असेल तर तो दुसऱ्यांदा भरायची हे आहे, दरवर्षी आर्थिक पुरावा द्यावा अशी नवीन अट आली आहे. त्यामुळे या सगळ्या भानगडीत अनेक दिव्यांगांचं किंवा आपलं निराधारांचं अनुदान थांबलं आहे. माननीय पालकमंत्र्यांनी 21 तारखेला ही बैठक घेतली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या बैठकीत हा हे सगळे आदेश त्यांनी दिले आहे, याचा आम्ही तुम्हाला दिला आहे, हे सगळे आदेश आहेत. या आदेशाचं पण पालन प्रशासनाने केलं नाही. आजही या निराधारांची दिवाळी काही झाली आहे, 70% लोकांचे दिव्यांग निराधार विधवा महिला यांचं अजून अनुदान मिळालं नाही. आणि या पालकमंत्र्यांच्या या वागणुकीबद्दल त्यांनी या जनतेची माफी मागावी आणि पुढच्या 7 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांचं अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करावं. आणि ते होणार नाही तर परत एकदा भारतीय जनता पक्ष हा रस्त्यावर उतरेल. आणि जर कायदा हातात घ्यायची पाळी आली दिव्यांगांकरता, निराधारांकरता, विधवा महिलांकरता, तरी तो आम्ही घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. याच मागणीकरता आजची प्रश्न. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. दिवाळीचे 4-5 दिवस आधीच शहरातील थंडी शिगेला पोहोचली होती. पहाटे आणि सायंकाळी उशिरा थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली होती, मात्र दिवाळी नंतर वाढत्या थंडीला ब्रेक लागला आहे, तर तापमानातही किंचित वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 14-15 अंशांवर आले होते, मात्र आता त्यात वाढ झाल्याने थंडी जवळपास गायब झाली आहे. रात्री थंडी ओसरली असून लोकांनी पंखे सुरू केले आहेत. शनिवारी हवामान खात्याने शहराचे कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस नोंदवले असून ते सरासरीपेक्षा केवळ 0.3 अंशाने कमी आहे. त्याचवेळी किमान तापमान 17.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 0.5 अंशांनी जास्त आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडाही संपत आला तरी शहरात थंडीची चाहूल लागलेली नाही. 12 नोव्हेंबर पर्यंत शहरातील वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान कमाल तापमान 29-32 अंशांपर्यंत तर किमान तापमान 15-17 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आता काही दिवस थंडीवरील ब्रेक कायम राहणार आहेत. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अज्ञात आरोपींनी तरुणाची फसवणूक केली. पृथ्वीराजनगर येथील रसिला एन्क्लेव्ह मध्ये राहणारे गौतम ज्योतिप्रकाश रॉय यांच्या तक्रारीवरून बेलतरडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौतमने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता. गौतमने जॉब वेब पोर्टलवर त्याचा बायोडेटा अपलोड केला होता. 20 सप्टेंबर रोजी रामसे बेन नावाच्या आरोपीने गौतमशी संपर्क साधला. त्याला सांगितले की बायोडेटा परदेशी कंपनीसाठी शॉर्टलिस्ट केला आहे आणि न्यूझीलंडच्या सॉफिटेल कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दिले. व्हिसा इत्यादी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वजीहा जानकी ब्राईड नामक सोबत संपर्क साधण्यास सांगितले. वजीहाने त्याला एलिझाबेथ हलाम नावाच्या आरोपीचा बँक खात्याचा क्रमांक दिला. वजीहाच्या सांगण्यावरून गौतमने आरोपीच्या खात्यात ऑनलाईन व्हिसा अर्ज, नियुक्तीपत्र, नोकरीचे पत्र आणि इतर कागदपत्रे पूर्ण करण्याच्या नावाखाली 3,46,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. ही मोठी रक्कम मिळाल्यानंतर आरोपींनी गौतमशी संपर्क तोडला. गौतम यांनी आरोपींशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काही निष्पन्न झाले नाही.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गौतमने पोलिसात तक्रार केली. बेलतोरडी पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात 2 महिला आणि 1 मुलीसोबत विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. वाडी पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार ती शुक्रवारी रात्री घरासमोर बसली होती. त्याचवेळी 63 वर्षीय सासऱ्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. पीडितेने विरोध करत पतीला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. तसेच दुसरी घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी 19 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून काचीपुरा रामदासपेठ येथील रहिवासी सूरज हरी शाहू याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज आणि पीडित तरुणीची जुनी ओळख आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पीडिता घरात एकटीच होती. दरम्यान सूरजने परवानगी न घेता जबरदस्तीने घरात प्रवेश केला. तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. विरोध केल्यावर शिवेगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने त्याला कडाडून विरोध केला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी पळून गेला. पीडितेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता देणे, घर भाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने काल मध्यरात्रीपासून बुलढाणा आगार बंद ठेवण्याचा निर्णय बुलढाणा आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ST चाके थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. तसेच प्रवाशांची जी गैरसोय होते आहे ती राज्य सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्याने होत असून प्रवाशांची गैरसोय करणे हा आमचा उद्देश नाही असे एका महिला ST कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. आज भाऊबीजचा दुसरा दिवस आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यानिमित्ताने मी सर्व प्रवासी बांधवांची जी गैरसोय होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं. आणि आमचा हा जो संप होता 28 ऑक्टोबरचा तो संयुक्त कृती समितीने मोडीत काढलेला होता. त्या अनुषंगानं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होती. परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावने संतापाचा उद्रेक होऊन आज पुन्हा बुलढाणा डेपो हा बंद करण्यात आलेला आहे 100%. त्यामुळं आम्ही सर्व कर्मचारी इथं आमचे सर्व डेपो बंद करून इथं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनात विलीन करण्यात यावं. आज जरी एक महिला म्हणून, एक लेडीज म्हणून ज्या बाकीच्या महिला प्रवाशांची जी गैरसोय होती किंवा हाल होते ती मी एक लेडीज म्हणून समजू शकते. परंतु प्रवाशी बांधवही किंवा इतर महाराष्ट्रातील जनताही एक माणूसकी म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा कीव करतील. आणि जे 35 कर्मचारी आमचे आत्महत्या केलेली आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या एका मुलाने शिक्षणाअभावी आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यालासुद्धा देवाने वाचवण्यात यावं अशीसुद्धा मी देवाच्या ठिकाणी प्रार्थना करते. आणि आज जी काही गैरसोय होते प्रवाशांची त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागते. धन्यवाद. आम्ही दिनांक 7/11/2021 मध्यरात्रीपासून उपोषणाला संपायला सुरुवात केली आहे. आमच्या मागण्या आहे राज्य शासनात विलीनीकरण करावं एवढीच आहे. रास्त मागणी आहे. महागाईचा दर हा गगनाला भिडलेला असताना आमचे पगार हे अतिशय तुटपुंज आहे व आमच्या मुलाबाळांना योग्य ती शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच वेळा माघार घ्यावं लागते. आणि एक आमच्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलाने शिक्षण मनासारखे शिक्षण घेता आले नाही म्हणून आत्महत्या केली. बऱ्याच वेळा मुलांचे खर्च आमच्या आवडीनिवडींना हात माघार घ्यावं लागते पगार कमी असल्यामुळे. प्रवाशांची जी गैरसोय होती ही राज्य सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे होते. आम्ही प्रवाशांची गैरसोय करू इच्छित नाही. यात आमचा कोणताही प्रवाशांची गैरसोय हा उद्देश नाही आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.